नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज आपण आहोत थर्टी डेज ऑनलाईन स्पोकन इंग्लिश क्रॅश कोर्सच्या बाराव्या भागात आणि आजच्या भागात आपण शिकणार आहोत पूर्ण वर्तमान काळाची वाक्य कशी तयार करायची कशी वापरायची चला तर सुरुवात करूया आपण पाहतो सुरुवातीला सर्व नामं इंग्रजीमध्ये सर्व नामं आहेत आय आय म्हणजे मी डब्ल्यू ई वी वी म्हणजे आम्ही मी वाय यू, ओ यू म्हणजे तू किंवा यच ई ही म्हणजे तो यस ई सी म्हणजे ती तिने तिला असे विविध अर्थ आहेत याला आय टी इट म्हणजे ते आणि टी ई वाय दे म्हणजे ते त्या ती दे म्हणजे काय ते त्या ती विद्यार्थी मित्रांनो ही सर्व नामे जर आपल्याला पाठ नसतील तर सर्वच्या सर्व सर्व नामे तुम्ही पाठ करून घ्या याच्या नंतर आपण पाहतोय हॅज है, आणि हॅव हॅज आणि ह्याव या दोन क्रियापदांचा अर्थ आहे आहे किंवा आहेत काय अर्थ आहे याचा आहे किंवा आहेत हॅज म्हणजे आहे आणि ह्याव म्हणजे आहेत हॅजचं अनेक वचन हॅव आहे आता याच्या नंतर आपण पाहतोय कोणत्या कर्त्यासोबत कोणतं सर्वनाम वापरायचं ह्याच कोणत्या कर्त्यासोबत वापरायचं आणि ह्या कोणत्यासोबत वापरायचं त्याची माहिती आपण आता घेत आहोत ही सी इट आणि एकवचनीकर्ता जर असेल तर त्याच्यासोबत वापरतात हॅज ही सी इट किंवा एकवचनीकर्ता असेल तर त्याच्यासोबत वापरतात हॅज आणि आय वी यू दे किंवा इतर अनेक वचनी जर करते असतील तर वापरतात हॅजचं अनेक वचन हॅव काय वापरतात हॅव काय वापरतात हॅव आता आपण याचा सराव करूया तुम्हाला माझ्यासोबत बोलायचं आहे आय हॅव बोला माझ्यासोबत आय हॅव हॅव बोला माझ्यासोबत वी हॅव त्याच्यानंतर पुढं यू हॅव बोला माझ्यासोबत यू हॅव त्याच्यानंतर ही नंतर सी हॅज सी हॅझ त्याच्यानंतर इट हॅज इट हॅज त्याच्यानंतर दे हॅव दे अनेक वचनी आहे म्हणून त्याच्यासोबत वापरलं हॅव दे हॅव त्याच्यानंतर राम हॅज राम हॅज पुढं पीपल हॅव पीपल अनेक वचनी आहे म्हणून पीपल सोबत हॅव पीपल हॅव आता याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतोय मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप जे मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश ईडी हा प्रत्यय जोडून तयार होतो कोणता प्रत्यय डॅश ईडी आणि मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचं जर आपण मराठीमध्ये भाषांतर केलं तर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी दोनदा ल येत असत काय येत असत दोनदा ल आणि त्या क्रियापदाचं मराठीत भाषांत भाषांतर केल्यावर ते क्रियापदाचा अर्थ काय होतो ते आपण पाहूया पी एल ए वाय डी प्लेड म्हणजे खेळलेले प्लेड म्हणजे खेळलेले पी एल ए वाय ई डी प्लेड म्हणजे खेळलेले हे आहे है मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आणि मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला इंग्रजीमध्ये म्हणतात पास्ट पार्टी सीपल काय म्हणतात पास्ट पार्टी सीपल परंतु विद्यार्थी मित्रांनो सर्वच्या सर्व मुख्य क्रियापदाची रूप ईडी प्रत्यय जोडून तयार होतात असं नाही ते इरेग्युलर व्हर बसतात त्यांना ईडी प्रत्यय न जोडता त्याचं तिसरूप रूप तयार होतं त्याच्यावर आधारित आपल्या चॅनलवर एक सविस्तर असा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा ज्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे काय म्हणतात मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला पास्ट पाहूया पी एल ए वाय डी प्लेड म्हणजे खेळले किंवा खेळलेले दुसरं उदाहरण पाहतोय यम ए -E, डी मेड मेड म्हणजे बनवले बघा हे मेकचं तिसरं रूप आहे परंतु मेकचं या ठिकाणी मेड मेकड झालेलं नाही मेड झालेलं हे इरे इर व्हर्ब आहे याच्यानंतर पुढचं बघतोय संघ जी संघ संघ म्हणजे गायलेले किंवा गायले सिंग या मुख्य क्रियापदाचं हे तिसरं रूप आहे याच्यानंतर आपण पुढचं क्रियापद पाहतोय रेड रेड म्हणजे वाचले किंवा वाचलेले रीड या क्रियापदाचं तिसरं रूप आहे रेड पुढचं क्रियापद पाहतोय रिटन राईट रोट रिटर्न रिटर्न हे तिसरं रूप आहे राईटचं आणि रिटर्न म्हणजे लिहिले किंवा लिहिलेले त्याच्यानंतर आपण पुढचं क्रियापदाचं रूप पाहतोय उदाहरण म्हणून ओपन ओपन म्हणजे उघडणे आणि ओपन म्हणजे उघडले ओपन म्हणजे उघडले विद्यार्थी मित्रांनो ही आहेत मुख्य क्रियापदाची तिसरी रूप म्हणजेच पास्ट यांचा वापर पूर्ण वर्तमान काळात केला जातोय त्याची उदाहरण आपण आता पाहणार आहोत चला तर पहिलं उदाहरण आपण पाहतोय आय हॅव प्लेड क्रिकेट याचा मराठीमध्ये अर्थ मी क्रिकेट खेळलो आहे बघा जर बोलणारा मुलगा असेल तर त्याचा अर्थ होईल मी क्रिकेट खेळलो आहे आणि मुलगी असेल तर मी क्रिकेट खेळले आहे पुढचं उदाहरण वी हॅव ड्रंक वॉटर म्हणजे आम्ही पाणी पिले आहे पुढचं उदाहरण तीन यू हॅव मेड अ काइट त्याचा मराठी अर्थ तू पतंग बनवला आहे किंवा त्याचं अनेक वचन असेल तर तुम्ही पतंग बनवला आहे चार क्रमांकाचं वाक्य यू हॅव प्लेड क्रिकेट त्याचा मराठी अर्थ तू क्रिकेट खेळला आहे पाच वाक्य ही हॅज ड्रंक वॉचर कॉमेंटमध्ये कॉमेंट करू शकता तुम्ही ही हॅज ड्रंक वॉचर याचा मराठीमध्ये अर्थ त्याने पाणी पिले आहे सहावं वाक्य आपल्या समोर येत आहे सी हॅज मेड अ काइट याचा मराठीमध्ये अर्थ आपण करू शकतो तिने पतंग बनवला आहे पुढचं वाक्य आपल्या समोर येते सात क्रमांकाचा इट क्राईड ऑन द ग्राउंड क्राय म्हणजे रडणे क्राईड म्हणजे रडला रडली रडली ते मैदानावर रडले आहे आठवं वाक्य दे हॅव ब्रॉट वॉचर मराठी अर्थ त्यांनी पाणी आणले आहे नव वाक्य आहे है, राम हॅज मेड अ मराठी अर्थ रामने पतंग बनवला आहे दहावं वाक्य पीपल हॅव प्लेड क्रिकेट याचा मराठी अर्थ लोकांनी क्रिकेट खेळला आहे अकरा अ डॉग हॅज ड्रंक वॉचर मराठी अर्थ कुत्रा पाणी पिला आहे बारा डॉग्स हॅव गॉन विथ अ फार्मर मराठी अर्थ कुत्रे शेतकऱ्यासोबत गेले आहेत किंवा गेलेले आहेत तेरा अ टीचर हॅज टॉट इंग्लिश मराठी अर्थ शिक्षकांनी इंग्रजी शिकवले आहे चौदा वाक्य अ प्लेअर हॅज ड्रंक वॉटर खेळाडूने पाणी पिले आहे त्याचा मराठी अर्थ खेळाडूने पाणी पिले आहे पंधरा वाक्य अहार्स हॅज रन ऑन द रोड मराठी अर्थ घोडा रस्त्यावर धावला आहे पंधरा वाक्य आय हॅव इटन अँड ॲपल मराठी अर्थ मी सफरचंद खाल्ले आहे सतरा वाक्य आय हॅव ओपनड स्कूल मराठी अर्थ मी शाळा उघडली आहे आठा वाक्य आय हॅव लर्न हिंदी मराठी अर्थ मी हिंदी शिकले आहे एकोणीसा वाक्य स्टुडंट्स हॅव हर्ड अ स्टोरी मराठी अर्थ विद्यार्थ्यांनी गोष्ट ऐकली आहे विसाव वाक्य अथी फॅज रन देअर मराठी अर्थ चोर तेथे पळाला आहे याचा मराठीमध्ये अर्थ होतोय चोर तेथे पळाला आहे चोर तेथे पळाला आहे एकविसा वाक्य आहे बॉईज हॅव रेड अ नॉव्हेल मुलांनी कादंबरी वाचली आहे बावीसा वाक्य वी हॅव गॉन टू स्कूल आम्ही शाळेत गेलो आहोत तेवीसा वाक्य वी हॅव रिटर्न अ लेटर मराठी अर्थ आम्ही पत्र लिहिले आहे चोवीसा वाक्य वी हॅव डान्स्ड ऑन द रोड मराठी अर्थ त्याचा आहे आम्ही रस्त्यावर नाचलो आहे पंचवीसा वाक्य यू हॅव स्लेप्ट ऑन द मॅच मराठी अर्थ तू चटईवर झोपला आहेस किंवा अनेक वचन असेल तर तुम्ही चटईवर झोपला आहात सव्वीसा वाक्य ही हॅज रेड अ बुक मराठी अर्थ त्याने पुस्तक वाचले आहे सत्तावीसा वाक्य दे हॅव मेड अ फिल्म मराठी अर्थ त्यांनी चित्रपट तयार केला आहे अठ्ठावीसा वाक्य सी हॅज आस्क्ड द टीचर मराठी अर्थ तिने शिक्षकाला विचारले आहे एकोणतीस दे हॅव लाफ्ड देअर दे हॅव लाफ्ड देअर त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे ते तेथे ते, ते हसले आहेत तीस इट हॅज वॉकड देन मराठी अर्थ ते तेव्हा चालले आहे एकतीसा वाक्य राम हॅज स्पोकन विथ रावण मराठी अर्थ राम रावणासोबत बोलला आहे बत्तीस पीपल हॅव ॲक्टेड इन द ड्रामा लोकांनी नाटकात अभिनय केला आहे तेहतीस अ प्यून हॅज स्वेप्ट अ रूम मराठी अर्थ शिपायाने खोली झाडली आहे चौतीसा वाक्य सचिन हॅज पेंटेड अ वॉल मराठी अर्थ सचिनने भिंत रंगवली आहे पस्तीस अ फार्मर हॅज सोन इन द फील्ड मराठी अर्थ शेतकऱ्याने शेतात पेरले आहे छत्तीस गणेश हॅज डान्स्ड दियर त्याचा मराठी अर्थ गणेश तेथे नाचला आहे सदोतीस इट हॅज रेन हियर मराठी अर्थ येथे पाऊस पडला आहे अडोतीस क्रमांकाचं वाक्य रोहित हॅज कॉल्ड हिज फ्रेंड त्याचा मराठी अर्थ रोहितने त्याच्या मित्राला बोलावले आहे त्याच्यानंतर एकोणचाळीस मदर मदर हॅज कुकड इन द किचन मराठी अर्थ आहे त्याचा आईने स्वयंपाक घरात स्वयंपाक केला आहे चाळीसा वाक्य राधा हॅज पूट अ बुक त्याचा मराठी अर्थ राधाने पुस्तक ठेवले आहे एक्केचाळीस ही हॅ संग सॉन्ग मराठी अर्थ त्याने गाने गायले आहे बेचाळीस दे हॅव वॉचड अ पिक्चर मराठी अर्थ त्यांनी चित्र पाहिले आहे त्रेचाळीस वी हॅव प्लेड खो खो मराठी अर्थ आम्ही खो खो खेळला आहे चौवेचाळीस रोशन हॅज स्टॉप्ड नियर द स्टेशन मराठी अर्थ रोशन स्टेशन जवळ थांबला आहे पंचेचाळीस मोहन हॅज कॉल्ड हर मराठी अर्थ मोहनने तिला बोलावले आहे शेहेचाळीस अ स्टुडंट हॅज कम्प्लीटेड हिज होमवर्क मराठी अर्थ विद्यार्थ्यांनी त्याचा गृहपाठ पूर्ण केला आहे सत्तेचाळीस ही हॅज कम ऑन ई मराठी मध्ये अर्थ तो वेळेवर आला आहे अठ्ठेचाळीसा वाक्य अकाऊ हॅज रन ऑन द रोड मराठी अर्थ गाय रस्त्यावर पळाली आहे एकोणपन्नास दे हॅव हर्ड अ स्टोरी मराठी अर्थ होतोय त्याचा त्यांनी गोष्ट ऐकली आहे पन्नासा वाक्य सोनू हॅज नॉट रन देअर मराठी अर्थ सोनू तेथे पळाला नाही आणि एक्कावन्न वाक्य दे हॅव रेड अ नॉव्हेल याचा मराठी अर्थ आहे त्यांनी कादंबरी वाचली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलात याच्याबद्दल मी आपले आभार मानतोय आणि प्लीज सबस्क्राईब करा ना प्लीज सबस्क्राईब करा ना प्लीज सबस्क्राईब करा ना प्लीज सब्सक्राइब करा ना प्लीज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल ऐकॉनलाही स्टच करावं लागेल चला तर मग पुन्हा भेटूया ब बाय